जय सद्गुरु मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? तर मस्तच राहा, मी पण मस्त आहे. नेचर ब्लॉग रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर इथे शेवले चणे घेतलेले आहेत मी, आणि हे शेवले चणे आहेत ते जे मी रात्री भिजत टाकलेले होते. तर तुम्ही पाहू शकता, आता शेवले चणे हे जाड असल्यामुळे आपल्याला कुकरमध्ये शिट्टी पाडून घ्यायची आहे दोन चार. तर बघा, इथं मी बारीक कांदा चिरलेला आहे. तर शेवले चण्याची मी भाजीसुद्धा रस्सा भाजी करणार आहे, आणि सुकं कोरडंसुद्धा, म्हणजे उसळ पण म्हणलं जातं तिला, शेवले चण्याची सुकी भाजी पण मी बनवणार आहे. तर त्याकरता मी कांदा, टॅमॅटो आणि आपला जो खानदेशी मसाला आहे काळा मसाला तो वापरणार आहे. तर तुम्ही लाल मसालासुद्धा वापरू शकता. तर हे पहा, अशा प्रकारे मी तर सुकी अशी भाजी शोलेची बनवणार आहे, साधी सिंपल. तर इकडे आमच्याकडे अशीच बनवतात, आणि माझ्या पद्धतीनेही मी आत्ता सुकी भाजी बनवणार आहे. हे पहा अशा प्रकारे, यामध्ये आणखीन काहीच घालणार नाही, आणि खूप टेस्टी आणि खूप छान लागते खायला. तर तुम्ही याच्यामध्ये शोलेचा मसालासुद्धा ॲड करू शकता. तर मी कढीपत्ता विसरून गेलेले होते म्हणून मी वरून ॲड केलेला आहे. तर हे पहा, इतकं खूप छान लागते ही खायला. तर बघा, चवीनुसार इथं मीठ घातलेलं आहे, आणि मी जेव्हा शिजवायला घातलं होतं ना हे, तेव्हा मी मीठ थोडं घातलेलं होतं. तर त्याच कढईमध्ये मी आत्ता भाजी रस्सा भाजी करणार आहे शोलेची. तर ही खानदेशी पद्धतीची भाजी आहे. यात मी काळा मसाला, आलं लसूण आणि खोबरं, कांदा वगैरे सगळं वाटण करून घेतलेलं होतं. तर मैत्रिणींनो, खूप छान लागते, तुम्ही एकदा करून पहा अशी भाजी, रस्सा भाजी. आणि त्यानंतर आता मी याच्यात पाणी घातलेलं आहे, आणि जितकं तुम्हाला याच्यातला रस्सा लागतो तितका तुम्ही करायचा. आणि नंतर ही भाजी घट्ट होते गार झाल्यावर, आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर झाली रेसिपी ही मैत्रिणींनो आपली तयार, शोलेची झटपट आणि खानदेशी रेसिपी आहे. तर माझी ही रेसिपी मैत्रिणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये तुम्ही सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.